सगळ्या गोष्टी. आता सोशल मीडियामध्ये बरेचसे जण ॲक्टिव आहे, व्हॉट्सॲप असू दे, फेसबुक, इंस्टाग्राम. आता आम्ही काय केलेले आहे, आम्ही आमचं पूर्ण टीम सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे. आम्ही सोशल मीडिया सेल म्हणून एक इथं हेडक्वार्टरमध्ये सुरू केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही नेहमी सगळ्यांचं स्टेटस, व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे आम्ही नेहमी कॉन्स्टंटली मॉनिटर करतो. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला पण त्याचं आमचं सेल्स आहे. सगळ्यांना, नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही कोणचंही पोस्ट तुम्ही टाकताना व्हेरीफाय करा. काय तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये आक्षेपार काय मेसेजेस आहे, काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन या धोकादायक धोकादायक होऊ शकतं समाजासाठी, तसं तुम्ही लगेच पोलिसांना कळवा. आणि कोणचंही मेसेज फॉरवर्ड करताना या तुमचं स्टेटसमध्ये शेअर करताना तुम्ही ते मेसेजेस सगळं बघून करा. आमचं पोलीस ह्याच्यामध्ये फार ॲक्टिव्ह झालेले आहे. आणि सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही रेस्पॉन्सिबली तुमचा पोस्ट शेअर करा. काय कारवाई ह्याच कारवाई आमच्याकडे आय टी ॲक्ट आहे. आणि काही समाजामध्ये तीव्र झालं तर बाकी सेक्शन्स पण आम्ही लावू शकतो. आणि जिथंही चाकू वगैरे वापरला जातो आपल्याकडे काही प्रकरण येत नसतील, पण याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. आता एक वर्षापासून असं काही प्रकरणं नाही आलेले. एक असं भूमचं एक आम्ही ह्याचं केस पण आम्ही दाखल केलेले. त्यांनी एक असंच त्यांचं घरी केक वगैरे कट करून त्यांनी व्हॉट्सअपमध्ये ठेवले होते. काही नागरिकांनी येऊन आमच्या समोर त्याचं प्रूफ वगैरे दिले होते. त्यांना ट्रेस करून आम्ही त्याचं घरी सर्च केल्यानंतर आम्हाला हे सगळं सापडून आलं आहे. तर सगळ्यांना, खास करून यूथना, हे आव्हान आहे की तुम्ही असं फॅड या तुमचं इंस्टाग्राममध्ये व्हायरल व्हिडिओ व्हायला पाहिजे या रील्स करायचं ह्याच्या उद्देशाने तर अजिबात बिलकुल करू नका.